नमस्कार विद्यार्थ्यांनो विजय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आज आपण सेतू चाचणी क्रमांक दोन गणित विषयाची या ठिकाणी अभ्यासतोय आहे यामध्ये पहिला नंबरचा प्रश्न दिला आपल्याला रिकाम्या जागा भरा त्यात पहिला प्रश्न आहे अर्धवर्तुळातील कंसाचे माप टिंबेटिंब अंश असते ठीक आहे तर तीम जो पूर्ण वर्तुळ असतो त्याचं माप असतं तीनशे साठ अंश आपल्याला सांगितले अर्धवर्तुळ म्हणजे त्याला जर दोनने भागितलं बघितलं ते ते एक थे थे। एक डार 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 तर इथे येईल एकशे ऐंशी म्हणजे अर्धवर्तुळा कंसाचे माप किती असते एकशे ऐंशी अंश असते त्यानंतर पुढे दिले रासबरोबर मुद्दल अधिक डॅल्ट डॅश ठीक आहे रास करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर मुद्दल अधिक व्याज करावं लागतं ठीक आहे मुद्दल अधिक व्याज जर केलं तर आपल्याला काय मिळते रास मिळते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे दोन एक्स अधिक तीन वाय ही पद ही टिंब ही टिंबटिंब राशी आहे ठीक आहे तर इथं जर विचार केला तर दोन एक्स आणि इथं थ्री वाय दोन पद दिसत आहेत ठीक आहे मग आपण असं म्हणू शकतो का ही द्विपदी राशी आहे किंवा द्विपद राशी आहे इथं लिहूया आपण द्विपद राशी त्यानंतरून चार नंबरचा प्रश्न एचा यमव घात गुणिले एचा यन घात बरोबर ए ठीक आहे आणि पुढे डिलाय डॅश म्हणजे काय असतं बघा तर एचा यम वघात आणि गुणिले एचा यन घात केला तर त्याचं उत्तर येतं एचा यम अधिक यन घात ठीक आहे चा यम अधिक यन घात येतो ठीक आहे कारण की इथं काय तर इथे आपल्याला सारखी संख्या आहे आणि इथं गुणाकार आहे ठीक आहे आणि जिथं गुणाकार असतो तिथं काय करायचं ज्यांचा करा का जो काही घात असेल घात अंकाची बेरीज करायची असते तर इथं उत्तर येईल चा यम अधिक यन घात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दररोज दहा पाणी वाचली तर एक पुस्तक पंधरा दिवसांत वाचून संपते जर त्याच पुस्तकाची दररोज पंधरा पाने वाचली तर ते पुस्तक दहा दिवसांत वाचून संपते हे टिंबटिंब प्रमाणाचे उदाहरण आहे तर बघा इथे इथं दहा पाने वाचली तर एक पुस्तक पंधरा दिवसात संपतं आणि पंधरा पाने वाचली तर एक पुस्तक दहा दिवसात संपतं ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी जे उदाहरण आहे ते व्यस्त चलाचे उदाहरण आहे किंवा व्यस्त प्रमाणाचे उदाहरणे लिहू आपण व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे त्यानंतरून पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे खालील प्रश्न सोडवा त्यामध्ये पहिला आहे एका शेतीची खुरपणी करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर तेच काम पूर्ण करण्यासाठी सहा मजुरांना किती दिवस लागतील ठीक आहे आता हे उदाहरण सोडवायचं आपल्याला तर ते उदाहरण मी इथे खाली सोडवतो बघा इथे सोडवतो मी आता इथे आपण असं लिहिणार की आता बघा पाच मजुरांना पाच मजुरांना पाच मजुरांना बारा दिवस लागतात ठीक आहे बारा दिवस लागतात आपल्याला लि सांगितलं असं आहे की सहा मजूर असतील ठीक आहे सहा मजूर असतील तर त्यांना किती दिवस लागतील तर मात्र लिह आपण सहा मजुरांना एक दिवस लागतील समजा आपण असं गृहीत धरलं दिवस लागतील किंवा लागतात ठीक आहे इथं वरती लिहा आपण समजा ठीक आहे समजा मग आता जर असं आपल्याला या ठिकाणी समीकरण मिळत असेल तर आपण काय करू शकतो पाच गुणिले बारा बरोबर सहा गुणिले एक्स करायचे ठीक आहे मग पुढे काय करणार पाच आणि बाराचा गुणाकार म्हणजे काय मिळेल किंवा एक काम करा पाच गुणिले बारा तासच ठेवा हा सहा इकडे गुणाकारामध्ये इकडे जाताना तो का येईल म्हणजे बघा काय उत्तर येतं पाच गुणिले बारा बरोबर हा एक्स तासच ठेवा इथं जो गुणाकारामध्ये एक्स होता तो इकडं जाताना काय झाला भागाकारात आला या सहाने काय करायचं बाराला भागायचं म्हणजे सहा एक सहा सहा दुने बारा किती उरला तर पाच गुणिले दोन बरोबर एक्स म्हणजेच असं म्हणता येईल की एक्स बरोबर किती पाच जुने दहा ठीक आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं दहा म्हणजे याचा अर्थ काय झाला की सहा मजुरांना दहा दिवस लागतील मग इथे आपण असलेल्या म्हणून सहा मजुरांना मजुरांना शेताची खुरपणी कर करायला सहा मजुरांना किती तर दहा दिवस लागतील दहा दिवस लागतील हे झालं याचं उत्तर ठीक आहे असा प्रकारे तुम्ही सोडवा त्यानंतर बघा दोन नंबरचा प्रश्न दिलाय सतराशे रुपयांचे दसादशे दहा दराने दोन वर्षांचे सरळ व्याज किती रुपये होईल ठीक आहे मग हा जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी इथे लिहितो बघा आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं सरळ व्याज कळायचं मग सगळ्याच आधी ज्या गोष्टी दिल्या आपण ते राईट करूया बघा तर सगळ्यात आधी आपल्याला दिले मुद्दल ठीक आहे जी मुद्दल आहे ती आहे सतराशे म्हणजे एक हजार सातशे रुपये त्यानंतरून दिले आपल्याला दर दर किती आहे तर दर आहे दहा टक्के दराने ठीक आहे दहा टक्के त्यानंतरून पुढे दिलं आहे आपल्याला काळ काळ किंवा वेळ ठीक आहे काळ किती दिले आपल्याला आप दोन वर्षाचा काळ दिलाय आणि काढायचं काय आपल्याला तर सरळ व्याज सरळ व्याज ते आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज बरोबर मी इथे तो क्वेश्चन मार्क ठीक आहे मग आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे ठीक आहे मग सरळ व्याजाचं सूत्र काय असतं बघा तर सरळ व्याज बरोबर काय असतं म गुणिले द गुणिले क भागिले असतो शंभर ठीक आहे म म्हणजे काय तर मुद्दल द म्हणजे दर क का म्हणजे काळ ठीक आहे आणि भागिले काय करतात त्याला शंभर आता बघा या किमती टाकूया आपण मुद्दल दिले आपल्याला एक हजार सातशे गुणिले दर दिलेला आपल्याला दहा टक्के इथे दहा गुणिले क क दिले आपल्याला आप दोन वर्षाचा काळ आणि याला कितीने भागायचं शंभर नाही इथं बघा इथं शून्य इथं शून्य इथले दोन शून्य आणि इथले दोन शून्य काय होतील कट मग ज्या संख्ये उरल्या त्याचा काय करायचं गुणाकार म्हणजे सतरा गुणिले दहा गुणिले दोन यांचा गुणाकार केल्यावर किती बघा सतरा तसाच ठेवा आपण गुणिले दहा गुणिले दोन करा दहा दुने येईल वीस आणि सतरा दुने येथील चौतीस आणि हा पुढचं एक शून्य म्हणजे किती आपल्याला बघा सरळ व्याज मिळेल इथं सरळ व्याज बरोबर किती मिळणार आहे तीनशे चाळीस रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे हे उदाहरण या ठिकाणी सोडवायचं होतं त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आपल्याला दिलाय वजा दहा छेद अकरा भागिले वजा अकरा छेद दहा ठीक आहे हे उदाहरण आपण इथे खाली सोडवूया चला ती नंबरचं उदाहरण असं दिलं आपल्याला वजा दहा छेद अकरा भागिले इथे दिले वजा अकरा छेद दहा ठीक आहे आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं बघा थोडस मी स्क्रोन डाऊन करतो ओके आता बघा हे उदाहरण सोडवताना इथे बा दिलाय आपल्याला ते गुणाकार करच्या रूपामध्ये सर्वात आधी आपल्याला ही संख्या लिहावी लागेल म्हणजे वजा दहा छेद अकरा इथे गुणिले हा जो अक आक वजा अकरा छेद दहा आहेत तो कसा होईल उलटा होईल म्हणजे गुणाकार व्यस्त होईल याचा म्हणजे इथे येईल वजा दहा छेद अकरा ठीक आहे आणि पुढे काय करणार यांचा गुणाकार मग इथं मायनस आहे इथं मायनस म्हणजे वजा आणि वजा, वजा 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 होतो प्लस ठीक आहे म्हणजे वजा वजा होतो अधिक मग दहा गुण दहा केलं तर इथे येईल शंभर भागीलाय इथं करायचं अकरा गुण अकरा म्हणजे येईल एकशे एकवीस म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येणार इथे तर श शंभर भागिले एकशे एकवीस ठीक आहे त्यानंतर चौथा प्रश्न आपण ते सोडूया बघा चौथा प्रश्न असा दिलाय आहे बेरीज करा तेरा एक्स घन वजा बारा वाय वर्ग सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग तर चौथा प्रश्न मी इथे लिहून घेतो इथे दिले तेरा एक्स घन याला एका ब्रॅकेटमध्ये राईट करू वजा बारा वाय वर्ग अधिक दुसरा काय दिलाय सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग ठीक आहे आता हे उदाहरण आपण सोडवूया तर सगळ्यात आधी काय करायचं बघा इला ब्रॅकेटच्या बाय घेऊया आपण बाईक ब्रॅकेटच्या जर बाहेर घेतलं तर इथे तेरा एक्स घन वजा बारा वाय वर्ग अधिक सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग ठीक आहे इथं तेरा एक्स घन आहे याच्यासारखी संख्या दुसरी दिलेली नाही मग तेरा एक्स घन तसाच येईल त्यानंतर तेरा एक्स घनंतर एक्सची संख्या कोणती इथे सहा एक्स वर्ग ते इथं लिहूया अधिक सहा एक्स वर्ग इथं बारा व्हाय वर्ग दिले आहे इथं वजा आठ वाय वर्ग आहे तर इथं वजा बारा आणि वजा आठ यांचे काही बिरिज होईल म्हणजे काही बारा नाट इथे येईल वीस व्हाय वर्ग पण मोठ्या संख्येला वजाचा चिन्ह असल्या कारणाने इथं काय लागेल वजा म्हणजे तो उत्तर मिळतं आपल्याला तेरा एक्स घन अधिक सहा एक्स वर्ग वजा वीस वाय वर्ग ठीक आहे त्यानंतर पाचवा नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवूया चला पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे वजा बारा चा घात वाघात बा गेले वजा बाराचा सातवाघात ठीक आहे आणि आपल्याला या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे मी तो उदाहरण या ठिकाणी सोडवतो प्रश्न असा दिलाय बघा वजा बाराचा सातवा घात भागिले वजा बाराचा सातवा घात ठीक आहे आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला फॉर्म्युला वापरावं लागेल तो म्हणजे एचा यम वा घात भागिले एचा यनवा घात जर केलं तर आपल्याला काय मिळतं एचा यम वजा यन घात मिळतो ठीक आहे अशी प्रकारची गाळी जागा मगाशी आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली पण होती म्हणजे ती गुणाकाराच्या रूपात विचारली होती इथे भागाकाराचं उदाहरण विचारलेलं आहे ठीक आहे मग आता काय करूया आपण इथे राईट करणार आपण वजा बारा चा सातवा घात भागीले वजा बाराचा इथे लिहायचा सातवा घात त्याच्या पुढे काय करणार त्याच्यानंतर वजा बारा तो एकदाच लिहू आपण कॉमन घेणार ठीक आहे इथं करायचं सात वजा सात ठीक आहे कारण की यम वजा यन म्हणजे जो घातांक आहे यांची वजाबाकी होते मग इथं घातांकांची वजाबाकी केली आपण तर इथं काय मिळतं बघा तर बरोबर वजा बारा सातामधून सात गेलं तर इथं मिळतं शून्य म्हणजे वजा बाराचा इथं मिळेल शून्य घात आणि वजा बाराचा शून्य घात म्हणजेच काय असतो एक असतो ठीक आहे म्हणजे इथं उत्तर किती मिळेल एक मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही टेस्ट संपूर्ण सॉल्व केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये